मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनामार्फत लाडके बहीण योजनेमध्ये पात्र असलेल्या सर्व महिलांसाठी वार्षिक 3 गॅस सिलेंडर फ्रीमध्ये देण्याचा सरकारने निर्णय घेतलेला आहे. यामध्ये महिलांच्या नावावर गॅस नसला तरी घरातले कोणाच्या नावावर गॅस असला तरी महिलांच्या खात्यामध्ये सबसिडी जमा होणार आहे असं नवीन GR मध्ये सांगितलं आहे. चला तर सविस्तर GR वाचून घेऊ. ती आधी जर तुम्ही आपला चॅनल नवीन आला असं आपल्या चॅनल आता सबस्क्राईब करा. तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, टेलिग्राम चॅनलही जॉईन करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडर पुनर्भरण रिफिल उपलब्ध करून देण्याबाबत महाराष्ट्र शासनाने आज 4 ऑक्टोबरला नवीन GR काढला आहे. यामध्ये लाडके बहिणीचे पात्र लाभार्थ्यांना सर्वांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर फ्रीमध्ये भेटणार आहे. प्रस्तावना. राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे लाभार्थी तसेच मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचे पात्र लाभार्थ्यांना कुटुंबाला वार्षिक 3 गॅस सिलेंडर पुनर्भरण रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याबाबत सरकारने निर्णय घेतलेला आहे. यामध्ये लाडके बहीणमध्ये पात्र लाभार्थ्यांना सुद्धा वार्षिक 3 गॅस सिलेंडर फ्रीमध्ये भेटणार आहे व तसेच ज्या महिलांच्या नावावर गॅस सिलेंडर नाही अशा महिलांना सुद्धा मोफत गॅसची सबसिडी भेटणार आहे. ते त्यासाठी तुम्हाला आधी तुमचे गॅस एजन्सीमध्ये जाऊन तुम्हाला आधी पैसे भरायचे आहे, नंतर तुम्हाला सबसिडी चालू होईल. 500 ते 800 रुपये तुम्हाला सबसिडी भेटत जाईल. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आताच एक लाईक करा. तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.